कारवार शहराच्या ग्रीन स्ट्रीटा बाजूला असलेल्या इमारत काढूक डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या संमती दिला. शहर पोलीस स्टेशनाच्या पुढे असलेले नगरसभेचे कमर्शियल बिल्डिंग स्वतः नगरसभेन काढची परिस्थिती झाला. गेल्या 18 वर्षापाठी कारवार नगरसभेन कारवार शहराच्या ग्रीन स्ट्रीटा बाजून कमर्शियल बिल्डिंग बांधिले. हे बिल्डिंग सारखे ना, ह्या बिल्डिंगा लागून रस्तो रुंद करूक शक्य जायना, तेजेने बिल्डिंग काढूक जाय अशी मागणी करून समाजसेवक जगदीश बिरकोडीकर यांनी कारवार JMFC कोर्टात अर्ज दिले. कारवार नगरसभेच्यानं 17-18 वर्ष फाटी वरतर थं एक बिल्डिंग बांधिले ग्रीन स्ट्रीटा भितर. ते ग्रीन स्ट्रीटात बांधिले बिल्डिंग अवैध बरोबर ना आणि ते बिल्डिंग मोड उडयचं जाय म्हणून सांगून हांव एक दावो मांडिलो कोर्टात. कोर्टात दावो मांडिल तेन्ना सकाळी कोर्टात हांव विन झाल्यानंतर मुन्सिपाल्टी थंयसर एपिला गेल्ली. ते केजाचेर एपिला गेली आणि ताजे नंतर एपिला भितर बी ते केज आशिले. मगेल ग्राउंड कितें आशिल्लें कारण ग्रीन स्ट्रीट जे आसा ते लोकांले उपयोगा खातीर आसा आणि लोकांनी खाली वापरचे तेजे. ते सोडून मुन्सिपाल्टीन आपणाले प्रॉफिटेबल उद्देशा खातीर फायद्या उद्देशा खातीर थंय कसले बिल्डींग मांची बरोबर न्ही म्हणचे उद्देशा हांव थंय गेल्लो आणि हांव ताका 2-3 ग्राउंड दिल्ले. एक म्हण सांग ते ग्रीन स्ट्रीटा जागो एक क्रिश्चन लेडीन थंय दान केल्लो आशिल्लो. ते एक दुसरेचे कितकी म्हण सांगल्यार ते बिल्डिंगाक तेमी KDA परमिशन बी काय घेतलं नाशिल्ले. मुन्सिपाल्टी ना खंयचे गव्हर्मेंट डिपार्टमेंट उरल्यार बी KDA परमिशन घेवचे जाय. आज कारवारात खंयचे बी गव्हर्मेंट डिपार्टमेंट KDA परमिशन घेना, KDA बी विचारना, खाली लोकांकच लागतं ते, गव्हर्मेंटाक कोणा लागना. सेम उद्देश हाचेर हेमी बी बिल्डींग बांदिले. ताजे नंतर नेक्स्ट मगेल उद्देश आशिल्ले सांगचे मगेले ग्रावंड कितें आशिल्ले की म्हणल्यार थंय पार्किंगाक खंयचो जागो ना गाडी लोकांक दवरच्याक म्हणून आणि हे बिल्डींग काढून उडयचे जाय. हे अवैध बरोबर न्ही आणि तो जागो लोकांक उपयोगाक मेळचे जाय म्हणजे एकच हे घेवन हांव कोर्टाक गेल्लो. JMFC कोर्टात हे बिल्डींग काढूक आदेश बी झाल्लो जाल्यार नगरसभेन डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केले. आता डिस्ट्रिक्ट कोर्टान सुद्धा JMFC कोर्टाचो आदेश सहमत असा असो निर्णय दिला. तेजेने बिल्डींग काढची ना इलाज नगरसभेक झाला. ह्या बिल्डिंगात कितलेशे व्यापारी विविध वस्तूचे व्यापार करतात, जर तर हे बिल्डींग काढल्यार तेमी खं वयचे असो प्रश्न उद्भव जाता. ह्या बिल्डिंगात कितलेशी दुकान असतात आणि ती दुकानां नगरसभेन लिजाक दिलात. लीज घेयल्या खंयच्या नगरसभा कमी पैसे वसुली करत येयला जाल्यार लीज घेयल व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीक महिन्यालेखान भाड्याक देऊन हजारांशी रुपये घेते असा. आता जर हे बिल्डींग काढल्यार हो भाड्याचो धंदो बंद जातलो. कोर्टात सकल कोर्टात म्हाका केस गूण जाल्ली. ताजे नंतर मुन्सिपाल्टी म्हगेल ते केसाचेर वयर ताणें एपील घातिले. ते एपिलात बी आतां कोर्टान हे म्हगेल तर्फेन दिल्ले आसा जजमेंट की ते बिल्डींग बांदचे बरोबर न्ही आनी निर्माण थंय जें कितें जालां बांदकाम कितें जावन घेवन ते बिल्डींग कितें तयार केलां ते हांव कितें सांगिल्लें बरोबर आसा आनी तें बिल्डींग काडकां म्हणचे उद्देशान आतां ते ऑर्डर केल्ले आसा. हांव बी अजूनय पुराय ऑर्डर वाचलो ना. हाजे नंतर मुन्सिपाल्टी कितें करता म्हण पळोवन हांव मुखार कितें करचें म्हणून हांव निर्धार घेतलो. अंकोला तालुक्याच्या शिरूर डोंगर कोसळल्या प्रकरणात नापत्त झालेल्या 3 लोकांच्या शोधाक गोवाच्या शिरूराक ड्रेझर मशीन हाडला. आयच्या 3 टप्प्याचे शोध कार्य सुरू जाता. अंकोला शिरूर हंगा डोंगर कोसळून 2 महिने जाऊन गेले.
जाल्यार अजूनही 3 लोकांचा पत्तो लागलना, तसेच केरळ राज्याची लॉरी सुद्धा मेळना। त्याका लागून परत शोधकार्य सुरू करूक ड्रेजर मशीन हाडला। नौदळान दाखयल्या 4 जाग्याचेर माती काढ शोधकार्य सुरू करूक ड्रेजर टीम तयार झाला। NDRF, पोलीस, तालुका प्रशासन आणि इतर विभागाचे कर्मचारी जाग्यार असात। डोंगर कोसळून 11 लोक ना झाले, त्यापैकी 8 लोकांना मृतदेह मिळाले। शिरूरचे जगन्नाथ, लोकेश, केरळ राज्याचे अर्जुन हेमगेलो पत्तो लागलना। हेमगेल शोधासाठी 3 टप्प्याचे शोधकार्य सुरू जाता। कारवा न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा।